आंब्याच्या झाडावरच दगड मारता तो बाबळीवर कोणी मारतं का? घर वापसीला नो प्रॉब्लेम, तुला अगर भटका वापस आएगा कोई प्रॉब्लेम नहीं है, लेकिन आएगा तो इस टाइम कतार में खड़ा रहेंगे। डायरेक्ट एंट्री इज नॉट अलाउड। सारखं म्हणतात काही ना काही, आणि आमच्यावर तर त्यांचं विशेषच प्रेम आहे, रोज काहीतरी आमच्यावर टीका असतेच। मला पत्रकारांनी विचारलं, रोज तुमच्यावर टीका होते, तुम्हाला वाईट वाटत आहे का, तुम्हाला असं नाही का वाटत काय चाललंय? म्हटलं काय करणार, आंब्याच्या झाडावरच दगड मारता तो बाबळीवर कोणी मारतं का? आम्ही मारतो का त्यांच्यावर कधी दगड? कशाला मारायची त्या बाबळीवर दगड? आणि त्या बाबळीवर जर त्यांचे 105 हिशोब बघितला तर 105 50% काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच तिकडे गेली आहेत, फार काय स्वतःची नाही आहेत कोणी, सगळं इथून ट्रेनिंग घेऊन गेले आहेत आणि निवडून आली आहेत, काय स्वतःचं नाही तिकडे जाऊन। खरं का नाही सांगा, मी परवा दादाचं भाषण ऐकायला गेले होते, दादा बजेट वाचत होता, मी दादाचं भाषण बघायला गेले आणि मी वरती बसले होते, ते असतं ना असेंब्लीमध्ये आम्हाला खासदारांना वरती बसायला जागा असते आणि खाली सगळे MLA भाषण करत असतात। दादाचं भाषण सुरू व्हायला 10 होती, मी आधी जाऊन बसले, मी आपलं कागद पेन घेऊन गेले होते, म्हटलं दादा काय अनाऊन्स करतो मग आपल्या मतदारसंघासाठी काय वगैरे, आणि मी समोर बघत होते ती सगळी बसली होती भाजपची, म्हटलं अरे हा तर आपलाच आहे होता, अरे हा तर आपलाच आहे, अरे हा पण आपलाच आहे, हा पण, म्हटलं अरे बापरे फारच व्हायला लागलं। मग नंतर लक्षात सोडून एक सोडून एकच आपलं होतं आणि सगळी आपले नंतर मला हात करतायत, हसतायत, नमस्कार करतात। म्हटलं ठीक आहे, काय का असे ना, निवडून आलात, ज्या घरी आहात आता तिथे तरी सुखानी नांदा, आणि तिथे आता ज्या मिठाला जागलाय तिथे तरी जागा, इथे तर मिठाला नाही जागला पण त्या मिठाला तरी जागा, कुठेतरी होईना। कारण का काय असतं, आयुष्यात दोन नाती असतात, एक प्रेमाचं असतं आणि एक विश्वासाचं असतं। एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालतं, पण विश्वास एकदा तुटला ना तर तो परत येत नाही। त्यामुळे हे सगळं जे काय झालं 2019 त्याच्यात प्रेम राहिलं का नाही माहिती नाही, अजून भेटले की साहेबांना नमस्कार करतात, दादा तर कधीच कोणाला दुजा भाव करत नाही, दादाकडे कोणी गेला तरी दादा त्याचं काम करतो आहे। मी आता इथे मला पत्र दिली आहेत बरीच, त्यातलं दादाचं फार नाही, सगळं केंद्र सरकारचीच कामं जास्त मला दिलेली आहेत, त्याचा मी फॉलोअप नक्की करीन, काय रस्ता आहे, काय शेतकऱ्यांचं आहे वगैरे। पण मी विचार करत होते की अडचणीच्या काळात संघर्ष कोण करतं आणि ताकद येते सगळ्यांकडे कुठून? मला साताऱ्याची सभा नेहमी आठवते, माझ्या आयुष्यात जेव्हा असं एखादा क्षण येतो की असं वाटतं अरे बापरे आता काय करायचं, तर मी नेहमी साताऱ्याची सभा स्वतःसाठी लक्षात ठेवते। सगळे म्हणत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला, त्यांचं काहीच होणार नाही, कोणी खेळायलाच नाही, कोणी काय लढायलाच नाही, आणि कुठेतरी त्या पांडुरंगाची इच्छा बनायची, पाऊस आला, हा महाराष्ट्र उभा आदरणीय पवारसाहेबांच्या मागे उभा राहिला आणि महाविकास आघाडीची सत्ता आली। आजही मी जेव्हा विचार करते मला तो दिवस आठवतो जेव्हा उद्धव ठाकरेंनी सभा घे त्यांनी शपथ घेतली होती, असं वाटत होतं की खरं होतंय का नाही होतंय। एक मला शाळा सांगा जी या भाजपच्या नेत्यांनी काढली, जे आत्ता भाजपत गेले ते नाही, हा जे आपल्याकडे होते आणि तिकडे जाऊन भाजपवाले तसे नाही, प्युअर BJP सांगा मला, जो आधीपासून BJP शाळा काढले, कॉलेज काढलं, विकास सोसायटी काढली, कुठला कारखाना काढला, कुठल्या साखरेच्या बद्दलचा एक तरी सांगा ना मला, विचार करा, माझं भाषण आहे अजून 15-20 विचार करून मला सांगा, एक आपल्याकडून गेलेल्यांचा हिशोब नाही चालणार, कारण का ते आपल्याच वाढले आणि अनेक लोक तिकडे जाऊन चांगलं काम करतात, काही लोक मंत्री बिंत्री पण झाले। म्हणलं ओरिजिनल ट्रेनिंग तो हमारा ही आहे ना, इसी स्कूल से तो सीख के गए तभी तो उधर ठीक कर रहे हो। फारशांचं नाहीतरी कौतुक होत नाही तिथे, अर्धे बिचारे अडगळीत पडलेत। आज मला फौजियाताई गाडीत म्हणत होत्या की एक दोन लोक घरवापसीचं मिळतंय काय करूया, तुमचं काय? म्हटलं घर वापसीला नो प्रॉब्लेम, भुला अगर भटका वापस आएगा तो कोई प्रॉब्लेम नाही आहे, लेकिन आएगा तो इस टाइम कतार में खड़ा रहने पड़ेगा। डायरेक्ट एंट्री इज नॉट अलाउड। जो अडचणीच्या काळात पक्षाबरोबर राहिला त्याचा पहिला मान सन्मान होईल आणि त्याच्यानंतरच हा जो भटका आहे तो भटकत भटकत येईल, त्याला प्रवेश घेऊ काय प्रॉब्लेम नाही, शेवटी पक्ष आपल्याला पक्ष चालवायचा आहे, पण मान सन्मान त्या अडचणीत आलेल्या कार्यकर्त्याचाच होईल, हेही मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे।